नमस्कार, श्रीराज रेसिपीज अँड लॉजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तोंडाला चव आणणारा मिरचीचा ठेचा. चला तर मस्त तोंडाला चव आणणारा असा झणझणीत मिरचीचा ठेचा बनवूया, आणि तो अगदी वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी मी साहित्य सांगते. इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत, भरपूर तिखट आहेत त्या. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही छान भाजून घेतलेले आहेत. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे थोडे जाडसर बारीक करून घेते. जास्त नाही बारीक करायचे. हे बघा, इतपतच बारीक करायचे आहेत, कारण ते मिरची बरोबर अजून बारीक होणार आहे. त्यानंतर मिरच्या टाकायच्या. मिरच्या जर कमी तिखट असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. लसूण टाकायचा, जिरं, चवीपुरतं मीठ आणि हे आता मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडं जाडसरच बारीक करायचं आहे, खूप बारीक नाही करायचं आपल्याला, कारण खाताना हा ठेचा जाडसरच छान लागतो. त्यानंतर मी आता गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे, लोखंडी तवा ठेवलेला आहे मी, आणि त्याच्यात आता 2 पोळी तेल टाकते मी. तुम्ही तेल तुमच्या अंदाजाने टाका. तेल छान तापलेलं आहे, त्याच्यात मी आता आपण बारीक केलेला मिरचीचा ठेचा टाकू. नुसते मिरचीचाही करता येतो, लसूण वगैरे टाकून. आणि त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे. आणि हा आता आपल्याला व्यवस्थित परतवायचा आहे. गॅस मंद ठेवायचा आहे आणि लोखंडी तव्यावर खूप छान येतो हा ठेचा, परतवायलाही छान, तव्याला चिकटत नाही. आणि हा ठेचा आता आपण 5 ते 10 मिनिट अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे, ज्यामुळे तो भरपूर दिवस टिकतो. आणि हा सारखा उलटणीने चाळत राहायचा आहे, नाहीतर तो जळू शकतो. आणि परतवताना छान मोकळा होत जातो हा ठेचा. आणि कोथिंबीर टाकल्यामुळे तर टेस्ट खूपच छान लागते, आणि कोथिंबीरही त्याच्याबरोबर परतवली जाते, त्याच्यामुळे हा ठेचा खराब होत नाही, 7 ते 8 दिवस आरामात टिकतो. अशा पद्धतीने मी आता खरपूस होईपर्यंत छान परतवून घेते. आणि तुम्ही जर तिखट खात नसाल तर ठेचा खाऊ नका असं मी अजिबात बोलणार नाही, कारण कधीतरी ठेचा खाल्ल्याची मजाही अनुभवा, तिखट खात नसाल तरी पण खूप छान लागतो ठेचा, तोंडाला चव येते अगदी. अशा पद्धतीने हा ठेचा परतवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी आता गॅस बंद करते. अशा पद्धतीने आपल्या हिरव्या मिरचीचा झणझणीत आणि तोंडाला चव आणणारा ठेचा तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. आणि प्रवासातही तुम्ही नेऊ शकता, 7 ते 8 दिवस हा ठेचा आरामात टिकतो. चला तर मग, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नवनवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.